ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा तुर्भे इंदिरानगरमध्ये देवनारायण ज्वेलर्सचा मालक नारायण रत्नरामजी गुजर यांनी सत्तेचाळीस ग्राहकांची शहाण्णव लाख एकोणपन्नास हजार रुपयांची फसवणूक केली घाण ठेवलेले दागिने व नवीन दागिने बनवण्यासाठी ग्राहकांनी दिलेली रक्कम घेऊन पलायन केले या घटनेमुळे झोपडपट्टी परिसरामध्ये खळबळ उडाली आहे इंदिरानगर परिसरात जवळपास दहा ते पंधरा वर्षांपासून नारायण गुजर ज्वेलर्सचे दुकान चालवत आहेत अनेक वर्षांपासून हे दुकान परिसरात बसल्यामुळे ग्राहकांचा विश्वास बसला झोपडपट्टी परिसरातील नागरिक पैशांची गरज असल्यास दागिने गहाण ठेवून पैसे घ्यायचे व नवीन दागिने त्याच्याकडे करायचे या परिसरात टेलरिंगचा व्यवसाय करणाऱ्या एका महिलेने त्यांच्याकडून सत्याहत्तर ग्राम वजनाचे दागिने त्यांच्याकडे गहाण ठेवून कर्ज घेतले यामधील पन्नास हजार रुपये रक्कम परत केली होती जून महिन्यापासून ज्वेलर चालकाने दुकान बंद केले असून त्याचा मोबाईलही बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले परिसरातील इतर नागरिकांनीही संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु काहीच संपर्क झाला नाही त्यामुळे फसवणूक लक्षात आल्यामुळे नागरिकांनी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली परिसरातील नागरिकांनी ज्वेलर्स चालकाकडे शहात्तर लाख किमतीचे दागिने गहाण ठेवले होते याशिवाय चौदा जणांनी नवीन दागिने घेण्यासाठी आगाऊ पैसे दिले होते या सर्वांनी फसवणूक झाल्याची तक्रार केली आहे तुर्भा एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये ज्वेलर्स चालकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणे अधिक तपास करत आहेत